सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे गावागावात पाहायला मिळते अशातच एक दुर्दैवी बातमी लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायतीतून समोर आली आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण संपून खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू झालाय हृदयविकाराच्या झटक्याने ही व्यक्ती दगावली आहे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अमर नाडे असं आहे ते मुरुड परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते अमर यांची पत्नी अमृता नाडे ह्या सरपंच पदाच्या उमेदवार अमृता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रचाराच्या सभेत अमर नाडे यांनी आपलं भाषण केलं मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर ते स्टेजवर असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले पण अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं त्याबाबत त्यांनी शेजारीच बसलेल्या आपल्या पत्नीला देखील सांगितलं पण काही काळाच्या आतच ते खुर्चीवरून खाली कोसळले स्टेजवरच खुर्चीवरून खाली कोसळलेल्या अमरनाडे यांच्या मदतीसाठी सगळेच तातडीने धावले अमरनाडे यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी देखील त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या निधनाची बातमी कळताच सगळेच बादरले अमर नाडे यांच्या मृत्यूने मुरुड लातूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे मुरुड ही लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून यामध्ये अठरा सदस्य संख्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अमर नाडे यांचे चुलते दिलीप नाडे यांच्याकडे पंचायतीची सत्ता आहे ही सत्ता बदलण्यासाठी अमर यांनी स्वतः पुढाकार घेत मुरुड परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत मयत अमर यांच्या त्यांची पत्नी एक एक मुलगा मुलगी असा परिवार आहे अगदी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अमर नाडे यांच्या पॅनल मधील त्यांचे सहकारी हनुमंत बापू टिळक यांनी बोलताना म्हटलंय की अमर बापूंच्या भाषणानंतर माझं भाषण होतं गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते प्रचंड उत्साहात होते जवळपास वीस ते पंचवीस मिनिट त्यांनी भाषण केलं त्यांनी पत्नीच्या कानात सांगितलं होतं की त्यांच्या छातीत दुखतंय पण तितक्याच सेकंदात त्यांनी आपली मान टाकली आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं तिथून सिव्हिलला आणलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या मृत्यूने आम्हा सगळ्यांना मोठा धक्काच बसलाय असंही हनुमंत बापू टिळक यांनी म्हटले